जुलैमध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPS सेटलमेंटसाठीच्या नियमांमध्ये बदल होत आहेत. ही योजना वापरणाऱ्यांना किंवा त्याचा लाभ घेणाऱ्यांना याआधी सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागत होती, पण आता ही प्रतीक्षा करावी लागणार नाही आहे. पेन्शन निधी नियामक तथा विकास प्राधिकरण म्हणजे PFRDने यासंबंधी जूनमध्येच एक परिपत्रक जारी केलं होतं. त्या परिपत्रकानुसार NPS योजनेतल्या सदस्यांना म्हणजे सबस्क्रायबर्सना सेम डे सेटलमेंटची अनुमती देण्यात आली. प्राधिकरणाच्या परिपत्रकानुसार आता सेटलमेंटच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत विश्वस्त बँकेकडून NPS योगदान गुंतवलं जाईल. NPS वापरकर्त्यांना लाभ त्याच दिवशी मिळेल. याचाच अर्थ वापरकर्त्याने 11 वाजेपर्यंत योगदान दिलं असेल तर ती रक्कम त्याच दिवशी गुंतवली जाईल. वापरकर्त्याला त्या दिवसाचा नफासुद्धा दिला जाणार आहे. आतापर्यंत विश्वस्त बँकेला मिळालेल्या योगदानाचं सेटलमेंट दुसऱ्या दिवशी होत होतं. या प्रक्रियेला T1 असं म्हटलं जातं. 1 जुलैपासून T0 व्यवस्था सेटलमेंटसाठी लागू झाली. गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुरळीत करणं आणि व्यवहारात अधिक दक्षता वाढवणं यासाठी हा बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.